वैशाली मॅडम, प्रश्न असा आहे की व्यवस्था बदलली पाहिजे आणि आपल्याला सर्व पातळ्यांवर मग आपल्याला लढाई लढावी लागेल. मग ती चित्रपट असेल, नाटक असेल, म्हणी असतील, सण त्यौहार असतील, जे काही गुलामीची काही साधनं त्यांनी निर्माण केलेले आहेत त्याच्यासोबत तर आपल्याला फाईट करायचीच आहे आणि आपल्यालाही सुद्धा निर्माण करावी लागतील. काय आपलं मत आहे याविषयी? निश्चितच सर, आपल्याला निश्चितच लढा द्यावा लागणार आहे. तत्पूर्वी मी थोडंसं एक म्हणजे थोड्या दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता, त्या व्हिडिओ संदर्भात थोडं बोलणार आहे की त्यामध्ये तो जो माणूस आहे पंडित प्रदीप मिश्रा, तो असं म्हणतोय की सोने की चिडिया को अब सोने का शेर बनाना है, संविधान को बदलो हमको हिंदू राष्ट्र बनाना है. आणि हे ते असं कीर्तनाच्या स्वरूपात तो माणूस म्हणतोय आणि त्याच्या समोर ज्या बसलेल्या महिला, संपूर्ण जो महिला वर्ग आहे तो अगदी आनंदाने ते कीर्तन काय भजन असेल त्या म्हणत आहे. म्हणजे आपल्या महामानवांनी आपल्याला हे विषमतावादी गर्दीतून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, आपल्यावरची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आपलं आयुष्य त्याग केला, पण आमच्या महिला मात्र जे संविधान आम्हाला समता देतंय, स्वातंत्र्य देतंय, त्या संविधानाच्या विरोधातच या महिला, त्यात बऱ्याचशा शिक्षित महिला सुद्धा आहेत, म्हणजे आमच्या महिलांना अजूनही आपण गुलामीत आहोत किंवा संविधानामुळे आम्हाला काय मिळालेलं आहे याच्याबद्दल त्या अनभिज्ञ आहेत. आणि आता जसं माधुरी मॅडम म्हणाल्या की शिक्षित महिला डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्याही ज्या सावित्रीचं अनुकरण करायला पाहिजे त्या सावित्रीचं अनुकरण न करता त्या नको त्या सावित्रीचं अनुकरण करत आहेत. तर याच्या मागे जी इथली जी व्यवस्था आहे, जी ब्राह्मणी व्यवस्था आहे, मनुवादी सोच आहे, ती आमच्या महिलांच्या डोक्यातून आधी आपण काढली पाहिजे. यासाठी आमच्या महिलांनी सर्वप्रथम आपला जो गौरवशाली इतिहास काय आहे, आमच्या महानायकांनी नेमकं काय कार्य केलं आहे त्याच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि एकदा जर आपल्या आमच्या महानायकांचा गौरवशाली इतिहास जर आपण तपासला, तर त्यानंतर याच्यासाठी मी एक साधं उदाहरण देते. ह्याच्या आधीही आपण MNT वरनं याविषयी आम्ही सांगितलेलं आहे की महिलांमध्ये मुळात वाचनाची आवड जी असते ती मुळात कमी असते. जर तुम्ही तुमचा इतिहास वाचलाच नाही तर तुम्ही तुमचा इतिहास घडवणार कसा आहे, त्यासाठी महिलांमध्ये ही आवड निर्माण करण्यासाठी, याचं महत्व त्यांना पटवून देण्यासाठी आम्ही सांगलीमध्ये ग्रंथ संगीती हा एक उपक्रम केलेला आहे की त्या अनुषंगाने दर महिन्याला आम्ही वेगवेगळ्या विषयांवर महापुरुषांची चरित्र असतील, महानायकांची चरित्र असतील याविषयी चर्चा करत असतो. तर इतरही महिलांनी त्या पद्धतीनं करावा आणि काय नेमका आपला गौरवशाली इतिहास आहे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, सध्याची सामाजिक परिस्थितीबद्दल महिलांनी सजग राहिलं पाहिजे. पुढची पिढी संकरित करायचं काम, पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचं काम हे महिलांचं आहे. त्यामुळं महिलांनी, मुळात आमच्या महिलांनी स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढच्या पिढीला त्याचं वहन केलं पाहिजे. त्यामध्ये मी जिजाऊंचं उदाहरण देईन की अगदी पौगंडा अवस्थेत त्यांनी एक गड सर केला, त्या कशा पद्धतीनं जिजाऊंनी आपल्या मुलावर त्यावेळेस संस्कार केले असतील, शिवभावावर संस्कार केले असतील, त्याचं आपल्या महिलांनी अनुकरण केलं पाहिजे. माता रमाईनं एकत्र कुटुंब व्यवस्था त्या काळी त्यांनी कशी टिकवून ठेवली होती आणि त्याबद्दल कधीही त्यांनी त्याच्याबद्दल दुःख क्लेश व्यक्त केला नाही, त्याचा आदर्श आमच्या महिलांनी घेतला पाहिजे. माता यशोधरेचा आदर्श आमच्या महिलांनी घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आमच्या महिलांनी घेऊन त्या पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली पाहिजे. आणि महिलांच्या अंगी असे अनेक गुण आहेत की त्याचा त्यांचे चळवळीत जे काही आमच्या चळवळीमुळे आम्हाला योगदान मिळेलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि ते पुढे नेण्यासाठी महिलांच्या अंगी असे अनेक गुण आहेत आणि नको त्या गोष्टीमध्ये आमच्या महिला आज अडकलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे मीडिया, टीव्ही सिरियल्स, नाटक किंवा पिक्चर, याच्यामध्ये महिलांचं जे प्रतिमा मलिन करायचं काम मीडिया करत आहे, किंवा महिलांच्या जे काही परस्पर नातेसंबंध असतील, मग सासूसून असतील, नणन भावजे असतील, भाऊ दीर भावजे असतील, तर हे जे काही आहे हे मीडिया जे आहे हे महिलांची प्रतिमा मलिन करायचं काम करत आहे आणि आमच्या महिला तेच योग्य आहे किंवा तेच जे दाखवलं जात आहे त्याचंच उदात्तीकरण करून आमच्या महिलांचा मेंदू सडवण्याचं काम जे आहे हे मीडिया करत आहे. तर
तर आमच्या महिलांनी याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे असं मला वाटतं।